ते बोलणार आणि ते डिस्टर्ब करणार बाजूच्याला, ते बीजेपीलाही डिस्टर्ब करणार आणि यांनाही डिस्टर्ब करणार. याला त्याच्यात नवीन नाही आहे, मला काही ते काही नवीन बिवीन वाटत नाही. त्याचा मूळ स्वभाव आहे की लोकांना शांत बसू द्यायचं नाही. मुद्दा असा आहे की काल अजितदादांचं कल्याणमंत्री सभा आणि त्यामध्ये म्हटलं की ठाण्यामध्ये ठाणे जिल्ह्यात गुंडक प्रवृत्ती खूप वाढली आहे. तर जो ठाणे पालेकिल्ला मानलं कसं आहे की अजितदादांचा स्वभाव असा आहे की ते शेजारच्याला शांत बसूच देत. त्यांचं मागणं गेले अनेक वर्ष बघत आले, खास करून आमची आघाडी झाल्यानंतर तर बघतच आलो नाही. ते कायम काँग्रेसला डिस्टर्ब करायचे, काँग्रेसच्या मंत्र्यांची कुरघोडी करायची, काँग्रेसच्या मंत्र्यांची फाईल मागवायची, ती दाबूनच ठेवायची. वित्ताचा वापर करताना मला सुनील केदारचं माहिती नव्हतं, कारण आम्ही दोघं तर दोस्तच आहोत. त्याची फाईल कशी दाबून ठेवली, त्याच्या विभागात कसं आहे, सर काँग्रेसच्या प्रत्येक मंत्र्याच्या विभागात ते इंटरव्ह्यू आणि त्यामुळे त्या आघाडीत नेहमी धुसफूस धुसफूस धुसून जातो. त्यांचा स्वभाव तिथे गेल्यावर बदलेल शक्य नव्हतं, त्यामुळे इथेही ते टपल्या मारण्याचं काम चालूच ठेवणार. आता जेव्हा ते ठाण्यात येतात आणि ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे असं म्हणतात, तेव्हा नेमका बाण कोणावर आहे? माझ्या दृष्टीने तो एकनाथ शिंदेंवर आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांना तुम्ही संशयाच्या फेऱ्यात अडकवतात हे एवढं समजत नाही. समजूच त्या माणसाला सगळं समजतं, पण ते स्वभाव आहे, ते बोलणार आणि ते डिस्टर्ब करणार बाजूच्याला, ते बीजेपीलाही डिस्टर्ब करणार आणि यांनाही डिस्टर्ब करणार. याला त्याच्यात नवीन नाही आहे, मला काही ते असं काही नवीन बिवीन वाटत नाही. त्याचा मूळ स्वभाव आहे की लोकांना शांत बसू द्यायचं नाही. याच कार्यक्रमात त्यांना असं देखील वक्तव्य केलं की ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादीमय केला गेला पाहिजे, यासाठी आता कार्यकर्त्यांना प्रयत्न करायला हवे, तसे आदेश असतील. त्यांना कळलं की हा काय आपल्या हातातला नाही आहे, त्याच्यामुळे करायचे ते बोलले असे. सर, अशी एक चर्चा सध्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे की शिरूरमध्ये अजित पवारांनी मतदारसंघावर दावा केला आणि त्यानंतर तिथं एकनाथ शिंदेंनी सभा घेतली. तर इकडे कल्याणमध्ये की त्यांचा मूळ स्वभाव आहे की ते कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये शांत बसू शकत नाही. मी उपमुख्यमंत्री आहे म्हणजे मी मुख्यमंत्र्याच्या पण वरती आहे असा त्यांचा समज होतो. मग ते सगळ्या विभागाची मीटिंग बोलवतात, त्यांच्याकडे नसलेल्या डिपार्टमेंटची मीटिंग बोलवतात, मग त्यांच्या सेक्रेटरीला बोलवतात आणि मुख्यमंत्री जे आदेश देण्याच्या अधिकारात असतात ते आदेश स्वतः देऊन टाकतात. हा त्यांची म्हणजे कामाची पद्धती आहे आणि त्या पद्धतीत ते कधीच बदल करणार नाही. ते एकनाथ शिंदे असोत नाही तर देवेंद्र फडणवीस असोत.